समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। आमच्या जागेवर घर बांधू नका असं सांगितल्याच्या कारणावरून वाकेश्वर तालुका खटावेतील मोहन विष्णू फडतरे यांना दोघांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा अदखल पात्र गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे। या दांडगाव्याच्या प्रकारानं ज्येष्ठ नागरिक असलेले महिला आणि पती दोघेही घाबरून गेलेत। प्रशासनानं संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याबरोबर प्रसंगी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा अन्यायग्रस्त महिलेनं दिलाय। याबाबतची अधिक माहिती अशी की मोहन फडतरे यांच्या मालकीच्या शेतजमिनीत त्यांचे सावत्र बंधू गोविंद फडतरे हे घराचे बांधकाम करतायत। आमच्या जागेत घर न बांधता तुमच्या स्वतःच्या जागेत बांधा असं समजावून सांगण्याकरिता मोहन फडतरे गेले असता त्यांनी श्री गोविंद आणि त्यांचा मुलगा विजय या दोघांनी हात आणि पायानं लाताबुक्क्या मारून मुक्का मार दिला, त्याचबरोबर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी कुमोदिनी फडतरे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। हवालदार कदम तपास करतायत। दरम्यान सदर संशयितांविरोधात कारवाई करावी, अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेणार असल्याचा इशारा फडतरे पती पत्नीनं दिला आहे। याबाबत बीट अंमलदार श्री कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की संबंधित लोकांना 2 दिवसांपूर्वी समज देण्यात आली आहे, त्यावेळी त्यांनी तडजोडीनं प्रकरण मिटवतो असं सांगितलं होतं। त्यातूनही त्या ऐकणार नसतील तर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाईल। नमस्कार, मी कुमोदिनी मोहन फडतरे सोशल मीडियाद्वारे बोलत आहे। माझे धीर गोविंद विष्णू फडतरे, पुतण्या विजय गोविंद फडतरे यांनी माझ्या जागेमध्ये घराचे बांधकाम चालू केलेले आहे। तरी मी त्यांना वारंवार सांगत आहे की घराचे बांधकाम करू नका, तरीसुद्धा त्यांनी जबरदस्तीने ते काम चालू केलेले आहे। शनिवारी त्यांनी मला लाताबुक्क्याचा मार देऊन मुक्का मार दिलेला आहे व शिवीगाळ केलेली आहे। माझ्या पती दगडांनी मारलेले आहे व आम्हा दोघा जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। शनिवारी मी वडूज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन LC केलेली आहे, तरी वडूज पोलीस स्टेशननी कुठलीही कारवाई केलेली नाही। साहेब, आपले सरकार असताना मला न्याय मिळण्यास उशीर का? एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सौ मिलिंद पवार वाकेश्वर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।